आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नॅशनल युनियन जर्नालिस्ट ऑफ महाराष्ट्र निपाणी तालुका कार्यकारिणी जाहीर. अध्यक्षपदी महेश शिंपकुडे तर उपाध्यक्षपदी महानकार्याचे अनिल पाटील. नॅशनल युनियन जर्नालिस्ट ऑफ महाराष्ट्र संघटनेच्या बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्याची पहिली बैठक रविवार दिनांक 29 जुलै 2018 रोजी निपाणी येथील मानवी कॉम्प्लेक्समध्ये पार पडली. बेळगाव जिल्हा अध्यक्ष श्रीकांत काकतीकर हे अध्यक्षस्थानी होते. अध्यक्ष श्रीकांत काकतीकर यांनी संघटनेच्या नियम आणि ध्येय धोरणांची त्याचबरोबर आगामी काळात संघटनेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या योजना तसेच उपक्रमाची माहिती दिली. संघटना राज्य अध्यक्षा माननीय शीतलताई करदेकर यांनी यावेळी मोबाईल कॉलिंगद्वारा मार्गदर्शन केलं तसेच उपस्थितांच्या शंकांचं निरसन केलं. उपस्थित 32 हून अधिक सदस्यांच्या चर्चेतून NUJM निपाणी तालुका संघटना कार्यकारिणीची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली. निपाणी तालुका कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्ष श्री महेश शिंपकुडे दैनिक तरुण भारत निपाणी, उपाध्यक्ष श्री अनिल पाटील कोगनोळी महानकारी न्यूज, चिटणीस श्री रंगराव बन्ने बारवाड दैनिक तरुण भारत, सहसचिव श्री महालिंग पाटील अक्कोळ दैनिक पुढारी, कोषाध्यक्ष श्री प्रशांत कांबळे कारतगा दैनिक पुढारी, प्रमुख सल्लागार श्री सुरेश केनवडे कुन्नूर दैनिक पुढारी, श्री पांडुरंग मधाळे बेनाडी दैनिक पुढारी, प्रसिद्धी प्रमुख श्री अमर गुरव निपाणी दैनिक तरुण भारत यांची तर सदस्य म्हणून मधुकर पाटील दैनिक पुढारी निपाणी, कृष्ण आरगे दैनिक तरुण भारत निपाणी बेडकीहाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत समिती निवडण्यात आली. NUJ महाराष्ट्राच्या सरचिटणीस सीमा भोईरे व अध्यक्ष शीतल करदेकर यांनी समितीला शुभेच्छा दिल्या. महानकर न्यूज साठी निपाणीहून शिवाजी भोरे.